काल एक अत्यंत महत्त्वाची मीटिंग ही मुंबईच्या संदर्भात मुंबई कॉर्पोरेशनचे सर्व अधिकारी, नगरविकासचे सर्व अधिकारी यांच्यासोबत आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची झाली. आणि मला सांगायला आनंद होतो की ज्या ज्या घोषणा आपण मुंबईच्या संदर्भात आणि विशेषतः तिथल्या मंदिराच्या संवर्धनाच्या संदर्भात केलेल्या होत्या आणि त्याचबरोबर ज्या महनीय व्यक्तींचा मुंबईच्या विकासामध्ये मोठा वाटा राहिलेला होता त्याच्या स्मारकांच्या संदर्भात केलेल्या होत्या, या सर्वांना काल मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिलेली आहे. आणि त्याप्रमाणे महालक्ष्मी हे जे प्रसिद्ध देवस्थान आहे मुंबईतील, याच्या विकासासाठी 60 कोटी रुपयाचा निधी हा महापालिकेच्या वतीने खर्च करण्यात येईल. आणि याच्यामध्ये महालक्ष्मी मंदिराकडे जाणारी जी वाट आहे आणि त्याच्यावर असलेल्या जी फुलाची वगैरे अन्य दुकानं आहेत त्यांचंसुद्धा पुनर्वसन करून त्याला एक वेगळं स्वरूप दिलं जाईल. महालक्ष्मीला जाणारा रस्ता हा पूर्णपणे मोकळा केला जाईल आणि त्याच्याचबरोबर महालक्ष्मी परिसरामध्ये 20 कोटी रुपयाचं सुविधा या भाविकांसाठी ट्रस्टच्या माध्यमातून ज्याचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे त्याच्यासाठीसुद्धा 20 कोटी रुपये हे दिले जातील आणि त्या सुविधा तयार करून त्यासुद्धा देवस्थानच्यासाठी ट्रान्सफर केल्या जातील. बाणगंगा प्रकल्पाचा त्या ठिकाणी आदरणीय लोढासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बाणगंगेच्या विकासाचा एक आराखडा तयार केलेला आहे आणि त्याच्यासाठी जवळजवळ 20 कोटी रुपये हे खर्च केले जाणार आहेत आणि त्याच्या कामाला महापालिकेने सुरुवातसुद्धा केलेली आहे. त्याच्यानंतर महालक्ष्मीच्या परिसरामध्ये जी देवळं आहेत या देवळांच्या संदर्भातसुद्धा इथले स्थानिक आमदार आदरणीय लोढासाहेब यांनी सूचना दिलेल्या होत्या आणि त्या सूचनांच्या अनुषंगाने त्या ठिकाणचा सर्वांगीण विकास करत असताना जुनी जी त्या ठिकाणची देवळं आहेत त्याच्या संदर्भातसुद्धा विकासाचा आराखडा तयार केला आणि ह्याच्यामध्ये 70 कोटी रुपयाची रक्कम सांगितलेली आहे, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये 60 कोटी आणि जर आवश्यकता लागली तर 10 कोटीचा अधिकचा निधी देण्यात येईल. त्याच्याचबरोबर मुंबादेवी परिसराचा विकास करण्याच्या संदर्भातल्या योजनेला मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिलेली आहे आणि ज्याप्रमाणे उज्जैनचा विकास झाला, ज्याप्रमाणे काशीचा विकास झाला, त्या धर्तीवर हा संपूर्ण परिसर हा विकसित केला जाईल, त्याच्यासाठी कॉरिडॉर क्रिएट केला जाईल आणि त्याच्यासाठी 220 कोटी रुपये हे कालच्या मीटिंगमध्ये मंजूर करण्यात आले आणि ह्या सर्व कामांना लगेच सुरुवात होणार आहे. काही टेंडर्स तर आजच निघणार आहेत. त्याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची बाब जी आहे त्याच्यामध्ये मुंबईच्या विकासामध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांचा फार मोठा वाटा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी पहिली रेल्वे ही मुंबई ते ठाणा सुरू करण्यामध्ये फार मोठा वाटा हा जगन्नाथ शंकर शेठांचा होता आणि मुंबईतल्या अनेक ज्या मोठ्या इमारती आहेत त्यासुद्धा जगन्नाथ शंकर शेठ यांनी बांधलेल्या आहेत आणि त्यांचं यथायोग्य स्मारक हे मुंबईमध्ये होण्याच्या दृष्टीने त्या स्मारकासाठी 35 कोटी रुपये काल मंजूर केलेले आहे आणि याचं टेंडरसुद्धा आजच त्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात येईल. त्याच्याचबरोबर दुसरा मोठा वाटा हा मुंबईच्या एकंदरीत विकासामध्ये श्री भागोजी शेठ कीर यांचा राहिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की शिवाजी पार्कची जी स्मशानभूमी आहे आणि तिथं असलेल्या सर्व ज्या वास्तू आहेत, अगदी महापौर बंगला असेल, त्या ठिकाणी असलेलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक असेल, या सगळ्या वास्तू ज्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या आहेत या सर्व जमिनी भागोजी शेटकीर यांनी विनामूल्य त्या ठिकाणी दान म्हणून महानगरपालिकेला दिलेल्या होत्या आणि त्याच्याचमधल्या एका भूखंडावर भागोजी शेटकीर यांचं स्मारक उभं राहणार आहे आणि त्याच्यासाठी 20 कोटी रुपयाची रक्कम ही कालच्या मीटिंगमध्ये मंजूर केलेली आहे. हाजी अलीच्या परिसराला खूप मोठ्या प्रमाणात भाविक भेट देत असतात. नियोजन मंडळातून 25 कोटी रुपये हे तिथं जाणाऱ्या रस्त्यासाठी मंजूर केलेले आहेत. या रस्त्याचं काम सुरू झाल्यानंतर वरच्या कामाचे आराखडे सादर करण्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत. त्याचंसुद्धा प्रेझेंटेशन आदरणीय मुख्यमंत्री महोदयांकडे काल झालं
ताबडतोब रस्त्याचं काम हे युद्धपातळीवर पूर्ण करून उंची त्याची वाढवण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे भाविकांना हायटाईड लाईनच्या वेळेला जो त्रास होतो हा त्रास होणार नाही आणि त्याचं अतिशय सुंदर असं आराखडा हा आभा लांबा यांनी केलेला आहे. त्या आराखड्याला सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे आणि एकदा खालचं काम पूर्ण झालं की वरच्या कामाला सुद्धा मान्यता देण्यात येईल. या ठिकाणी काल आपल्याकडे जे 300 एकरचं भव्य असं जे आपल्या ज्याला सेंट्रल पार्क म्हणतात ह्या सेंट्रल पार्कची निर्मिती होत असताना त्याच्या संदर्भातलं सुद्धा प्रेझेंटेशन आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी बघितलेलं आहे. आणि मुंबईच्या संदर्भातील काही महत्त्वाचे विषय आहेत जे विषय मुंबईच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल करू शकतील त्याची एक यादी मुख्यमंत्री महोदयांनी तयार केलेली आहे आणि ती यादी कॉर्पोरेशनचे जे आयुक्त आहेत त्यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे आणि याचा रिपोर्ट येत्या 1-2 दिवसामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्टीवर याचा रिपोर्ट द्यायचा आहे. त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी करावयाची डे केअर सेंटर, महिलांसाठी उद्योग मिळावे म्हणून उद्योग केंद्र प्रत्येक ठिकाणी मुंबईमध्ये कुठे कुठे करायचं या संदर्भातला आराखडा आहे. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आज मुंबई जुनी मुंबई जी वसलेली होती त्याच्यामध्ये कॉफर्ड मार्केटचा जो परिसर आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीची मार्केट्स आहेत जसं क्रॉकरीचं मार्केट आहे, लोखंडाचा बाजार आहे, असे प्रत्येक गोष्टीचे बाजार हे त्या ठिकाणी मुंबईच्या त्या परंपरेप्रमाणे झालेले आहेत. आणि ह्या सगळ्या बाजारांमध्ये हातगाडीवरून वाहतूक चालते आणि हातगाडी ओढत असताना एक कष्ट हे त्या माथाडी कामगाराला करायला लागतात आणि त्याच्यामुळे बॅटरी ऑपरेटेड हातगाड्या तयार करण्याच्या संदर्भातले सगळी टेक्नॉलॉजी मागवायच्या सूचना या आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. एक माणुसकीच्या दृष्टीने फार मोठं काम हे मुंबईमध्ये घडणार आहे आणि ह्या बॅटरी ऑपरेटेड हातगाड्या त्या ठिकाणी आल्यानंतर एक त्यांच्या जीवनाला गती येईल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ट्रॅफिकला गती येईल की मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक कंजेशन हे मुंबईच्या ह्या मार्केट एरियामध्ये होतं त्याला हे मिळेल. त्यानंतर मुंबईची दुसरी एक फार मोठी समस्या आहे ती म्हणजे मुंबईची वेगवेगळी असलेली मार्केट्स त्याचं व्यवस्थित मेंटेनन्स होत नाही आणि त्याच्यामुळे ह्या मार्केट्स असतील मग त्या मटन मार्केट असतील, फिश मार्केट असतील, व्हेजिटेबल मार्केट्स असतील याचा एक आराखडा तयार करण्याच्या सूचनासुद्धा या निमित्ताने देण्यात आलेल्या आहे. आणि दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा जो धोरणात्मक निर्णय जो मुख्यमंत्री महोदयांना घ्यायचा आहे तो दिल्ली मार्केटच्या धर्तीवर दिल्लीच्या पालिका बाजारच्या धर्तीवर मुंबईमध्ये कुठे कुठे अंडरग्राऊंड मार्केट्स करता येतील आणि त्या माध्यमातून मुंबईला झालेली अतिक्रमणं दूर करून त्यांचासुद्धा व्यवसाय चालेल आणि मुंबईकरांना मोकळा श्वास घेता येईल अशा तऱ्हेचं सुद्धा संकल्पना ही मुंबईमध्ये राबवण्याच्या संदर्भात मुंबई महापालिकेचे अधिकारी दिल्लीला जाऊन आले आणि त्यांचा अहवालसुद्धा प्राप्त झालेला आहे आणि म्हणून या संदर्भातसुद्धा आवश्यक कारवाई केली जाणार आहे. सेंट्रल पार्कच्या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील आणि जगातलं सर्वोत्कृष्ट असं सेंट्रल पार्क हे मुंबईमध्ये साकार होईल. कालच्या मीटिंगला माझ्याबरोबरच मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढाजी, त्याचप्रमाणे आमचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय सरवणकरजी, खासदार आदरणीय शेवाळेजी आणि अन्य महनीय व्यक्ती उपस्थित होत्या. आणि याच्यामध्ये सिद्धिविनायक ट्रस्टच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आर्किटेक्टकडून निविदा मागवण्यात आलेल्या आहेत आणि 500 कोटी रुपयाचा आराखडा हा सिद्धिविनायक मंदिराचा तयार होतो. हे सर्व करत असताना मुंबईमधले जे ऐतिहासिक किल्ले आहेत त्याच्या संवर्धनाच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयाने आवश्यक ते आदेश दिलेले आहेत आणि मुंबई शहर एक नवीन तेजाने त्या ठिकाणी उजळलेलं दिसेल. काल जे अनेक निर्णय कालच्या कॅबिनेटमध्ये झाले त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय हा मराठी भाषा धोरणाला त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यामुळे जवळजवळ 2011 पासून मराठी भाषेचं धोरण ठरवण्याचं प्रस्तावित होतं आणि अखेर हे मराठी भाषेचं धोरण तयार झालेलं आहे. काल त्याला शासनाने
मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यामुळे त्या धोरणाची जी वैशिष्ट्ये आहेत त्याच्यामध्ये नर्सरीपासून मराठीची ओळख ही शालेय विद्यार्थ्यांना करून दिली जाईल. मराठी भाषेचं संशोधन करत असताना पी एच डी करणारे जे संशोधक आहेत त्यांनी मराठी भाषेवरच्या संशोधनाचा विषय घेतला तर त्यांना आर्थिक मदत देण्याची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर मराठीच्या ज्या वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत या बोलीभाषांचं भाषांतर करणं, त्याच्याचबरोबर त्याच्यासाठी वेगवेगळ्या ॲप विकसित करणं की जेणेकरून अमुक मराठी भाषा ह्या बोलीमध्ये बोलायची असेल तर ते कशी बोलली जाईल हे सुद्धा याच्यासाठी आवश्यक ती टेक्नॉलॉजी वापरली जाणार आहे. त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा मराठी भाषेच्या संदर्भात कसा करता येईल याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या याच्यामध्ये शिफारसी आहेत. आणि त्याच्याचबरोबर मराठीला जे टेक्निकल मराठीचा वापर हा तंत्रज्ञानामध्ये व्हावा ह्याच्यासाठी जे जे करायला लागेल ते सर्व मराठी भाषा विभाग याच्या पुढच्या काळात करणार आहे. त्याच्याचबरोबर मराठी भाषेचा वापर हा उच्च न्यायालयामध्ये व्हावा या संदर्भातला पाठपुरावा हा महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची जी तरतूद ह्याच्यामध्ये आहे की याच्या पुढे महाराष्ट्र शासनाच्या सर्व कार्यालयामध्ये, सर्व महापालिकांमध्ये, सर्व नगरपालिकांमध्ये आणि शासनाच्या सर्व कार्यालयांमध्ये मराठी भाषेमध्ये बोलणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना मराठी आलं पाहिजे अशी शासनाची धारणा आहे. ज्यांना डिफिकल्टी असेल ते आणि जे लोक बाहेरच्या राज्यातून आले असतील ज्याच्यामुळे त्यांना बोलण्यामध्ये अडचण निर्माण होत असतील तेवढा अपवाद वगळता सर्व लोकांना या पुढच्या काळामध्ये मराठीचा वापर हा शासकीय कार्यालयामध्ये अनिवार्य करण्यात आलेला आहे. याला काही काळ जायला लागेल परंतु लवकरच सर्व लोक जी महाराष्ट्रामध्ये राहतात ती मराठी बोलायला शिकतील अशी मी अपेक्षा करतो. आणि त्याच्याचबरोबर आपले दस्तऐवज हे इंग्रजी बरोबरच मराठीमध्ये सुद्धा करण्याच्या संदर्भात अनिवार्य करण्यात येईल. सर्व विद्यापीठांमध्ये इंग्रजीमध्ये लिहिलेलं जे वेगवेगळं संशोधन असेल याचं जे झेस्ट असेल म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे ते मराठीमध्ये प्रसिद्ध केलं जाईल. आणि त्याच्याचबरोबर वाहन चालकाचा परवाना मिळवण्यासाठी त्याला मराठी भाषा येणं हे अनिवार्य केलेलं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या कुठल्याही नागरिकाला आपल्याला कुठे जायचं आहे हे मराठीमध्ये सांगण्याचा अधिकार आहे. त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे आणि तेवढं तरी बोलायला शिकलंच पाहिजे. त्याच्याशिवाय कमर्शियल वाहनांचा जो हे आहे तो मिळणार नाही. याच्या संदर्भात अंमलबजावणी होत असताना ज्या काही अडचणी पुढच्या काळामध्ये येतील त्या त्या वेळेला सरकार योग्य ती त्याबाबतली अंमलबजावणी करेल. आपल्याला माहिती आहे की मराठी पाट्या लावणं हे अनिवार्य झालेलं आहे. आणि एक अत्यंत महत्त्वाची तरतूद जी या भाषेच्या धोरणामध्ये आहे ती म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर आणि परदेशामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी वास्तू निर्माण झालेल्या आहेत, मराठी वेगवेगळ्या संस्था आहेत, त्या वास्तूंचं संवर्धन करण्यासाठी सुद्धा महाराष्ट्र शासन खर्च करेल. आणि त्या ठिकाणच्या सर्व लोकांना आवश्यक ते त्या संस्थांना मदत करण्याची भूमिकासुद्धा सरकार घेईल. त्याच्याचबरोबर बृहन महाराष्ट्राच्या बाहेर ज्या ठिकाणी वाचनालयं आहेत त्या वाचनालयांना, मराठी वाचनालयांना मदत केली जाईल आणि तिथल्या संस्थांनासुद्धा मदत केली जाईल. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्राच्या बाहेर दोन कार्यालय आहेत. त्याच्यापैकी एक कार्यालय दिल्ली इथं आहे आणि दुसरं कार्यालय गोवा इथं आहे. तिसरं कार्यालय हे बेळगाव इथे असेल जेणेकरून सीमा भागामधील मराठी बोलणाऱ्या लोकांच्या हिताचं रक्षण होईल. आणि त्याच्याचबरोबर मराठी भाषेचं कामकाज हे त्या ठिकाणी मराठी भाषिक असलेल्या लोकांसाठी करण्यात येईल. त्याच्याचबरोबर मोडी लिपीचं मराठीकरण करण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान हे सुद्धा उपलब्ध करून दिलं जाईल. त्याच्यामध्ये मराठी विद्यापीठ स्थापन करण्याचं सुद्धा शिफारस आहे जी ऑलरेडी शासनाने मंजूर केलेली आहे आणि त्याप्रमाणे मराठी भाषेचं विद्यापीठ हे स्थापन होत आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अनेक वर्षानंतर ज्याची खूप आतुरतेने मराठी बांधव वाट बघत होते ते मराठी भाषेचं धोरण अंतिमतः
जाहीर झालेलं आहे आणि निश्चितपणे मराठी भाषिकांना अभिमान वाटेल असंच हे धोरण आहे आणि याच्यामध्ये अभिजात भाषा मिळण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न हे महाराष्ट्र शासन करेल हे सुद्धा या धोरणामध्ये अधिरेखित करण्यात आलेलं आहे. याचे जे अध्यक्ष होते आमच्या समितीचे, ज्या समितीने काही शिफारसी केलेल्या आहेत, ते आदरणीय देशमुख साहेब आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी जे या समितीचे सदस्य होते त्यांचं मी मनापासून आभार मानतो. हा सदस्य आम्हाला अहवाल प्राप्त झाल्यानंतर आदरणीय मोरे साहेब जे आमच्या साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि आदरणीय दीक्षित साहेब जे आमच्या विश्वकोशाचे अध्यक्ष आहेत, सर्वांची एकत्रित बैठक घेण्यात आली, त्यांचे विचार या संदर्भातले समजावून घेण्यात आलेले होते आणि वेगवेगळ्या नागरिकांनी ज्या सूचना या संदर्भात केलेल्या होत्या या सगळ्याचा विचार करून सर्वसमावेशक असं मराठी धोरण आम्ही देऊ शकलो. याचं कारण मुख्यतः आपले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय अजित पवारजी या सर्वांचाच एक आग्रह होता की लवकरात लवकर मराठी भाषेचं धोरण आलं पाहिजे आणि विशेषतः आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे ज्या शिवसेना पक्षाचं नेतृत्व करतात त्याच्यामध्ये आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची मराठीच्या बाबतीत खूप आग्रह होता आणि आज त्यांच्या स्वप्नातलं मराठी धोरण आम्ही महाराष्ट्राला देऊ शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे. एक गोष्ट अशी आहे की जोपर्यंत ते उभे राहत नाहीत तोपर्यंत कारवाईचा काय प्रश्न येत नाही. असं झालेलं आहे की पूर्वीच्या काळामध्ये जो संघर्ष महाराष्ट्रामध्ये घडला हा संघर्ष शिवसेना आणि भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असाच राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या काळामध्ये जे काय घडलेलं आहे त्याची थोड्या प्रमाणात रिॲक्शन येत असते. आदरणीय शिवतारेजींना बोलवलं जाईल मुंबईला आणि मुख्यमंत्री महोदय त्यांना आवश्यक ते त्या संदर्भातलं त्यांच्याशी चर्चा करतील, दादांच्या बरोबर त्यांची मीटिंग घडवण्यात आणण्यात येईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये बारामतीची सीट निवडून येणं हे अजितदादांच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेचं आहे आणि त्यांच्या दृष्टीने जेवढ्या प्रतिष्ठेचं आहे तेवढंच आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचं आहे आणि त्याच्यामुळे जे जे काय महाराष्ट्रामध्ये घडलं आपण एक विचार महाराष्ट्राच्या जनतेने केला पाहिजे की ज्या वेळेला भाजपच्या 114 आसपास सीट निवडून आल्या आणि शिवसेनेच्या 60 आसपास सीट निवडून आल्या त्यावेळेला बाहेरून पाठिंबा जाहीर करण्याची आदरणीय पवारसाहेबांना कुठलीही गरज नव्हती, परंतु कशा रीतीने शिवसेनेचं खचीकरण करण्यात येईल याचं हे उत्कृष्ट उदाहरण होतं आणि त्याच्यामुळे पवारसाहेबांच्याबद्दल कितीही आदर असला तरी आता बारामतीच्या संदर्भात कुठलीही तडजोड ही शिवसेना करणार नाही कारण आम्हाला बाळासाहेबांचा अभिमान आहे. ज्या शिवसेनेला दुय्यम भूमिका दिली ती भूमिका का मिळाली हे कदाचित उद्धवसाहेब विसरले असतील, परंतु एकनाथ शिंदेसाहेब अजिबात विसरलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे किती आदर असला तरी या संदर्भात कुठलीही तडजोड होणार नाही कारण वेळोवेळी ही भूमिका घेतली गेली, शिवसेनेचं खच्चीकरण केलं गेलं आणि ही वस्तुस्थिती असल्यामुळे नेहमी जी एक आम्ही सॉफ्ट भूमिका घेतो ही सॉफ्ट भूमिका घ्यायचं नाही असा क्लिअर कट निर्णय हा युतीने घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जसं शिवसेनेचं खच्चीकरण झालं त्याचप्रमाणे आज जरी कितीही सहानुभूतीचा प्रयत्न केला तरी अजितदादांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी भाजपला पाठिंबा देण्याचे आदेश दिलेले होते असं सांगितलेलं असल्यामुळे या संदर्भात आम्ही नेहमी आदर करत राहू, परंतु आता निवडणुकीच्या संदर्भात कुठलीही तडजोड ही केली जाणार नाही हे उघड आहे आणि पवारसाहेबांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे, परंतु तो आदर आम्ही कायम ठेवू. परंतु ही लढाई असते आणि लढाईमध्ये ज्या वेळेला आम्हाला युती आणि म्हणून युतीच्या विरोधात उभं असलेलं काँग्रेस असेल, आज काय स्टेटमेंट आलं आहे तुम्ही सामना वाचून बघा, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की महानंद नेऊन गुजरातला आनंद दिला, कुठली पद्धत आहे, लोकांची किती दिशाभूल करणार, किती खोटं बोलणार. नॅशनल डेअरी कॉर्पोरेशन ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने तयार केलेली संस्था आहे, 5 वर्षामध्ये महानंदाचं पूर्वीचं गतवैभव हे त्यांना प्राप्त करून देतील
आणि पुन्हा एकदा महानंद ही महानंद ही संस्था महाराष्ट्रामधली त्याची जी कोऑपरेटिव्ह फेडरेशन आहे त्याच्या ताब्यामध्ये दिली जाणार आहे. म्हणजे किती खोटं बोलणार ह्याला मर्यादा आहे. खोटं बोलून सगळीकडे आम्ही दिल्लीला जाणारे रूळ उखडून टाकले ही काय बोलण्याची भाषा आहे. महाराष्ट्र असा आहे की महाराष्ट्र ज्या ज्या वेळेला दिल्ली अडचणीमध्ये येते त्यावेळेला नेहमी म्हटलं जातं की हिमालयाच्या रक्षणाला सह्याद्री धावून जातो. आज देश अडचणीमध्ये आहे, देश एका विशिष्ट वेगाने प्रगती करतोय, त्यावेळेला आपण हिमालयाच्या मदतीला जाण्याऐवजी आपण सह्याद्रीचे सुपुत्र नाही आहोत असं आपल्याला सिद्ध करायचं आहे का? काय लिहिलं जातंय, काय बोललं जातंय महाराष्ट्रामध्ये याचा महाराष्ट्राच्या जनतेने विचार केला पाहिजे. ही महाराष्ट्राची भूमी, छत्रपती शिवरायांची भूमी आहे. आज शिवरायांचा जो ध्वज होता त्यांच्या नाविक दलाचा, तो भारताच्या नाविक दलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांचं चिन्ह आहे. केवढा मोठा निर्णय आहे हा, तुम्ही त्याचा आदर नाही करणार? बाळासाहेबांचं 370 कलम दूर करण्याचं स्वप्न होतं, श्रीराम मंदिर त्या ठिकाणी बनलं जावं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, मग ते पूर्ण केलं त्याचं तुम्ही काही आदर ठेवणार नाही? ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला ते आदरणीय आंबेडकर बाबासाहेबांच्या ह्याला जर स्मारकाला त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येत असतील तर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना सुद्धा नमन केलं पाहिजे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीला सुद्धा नमन केलं पाहिजे. ही आमची स्पष्ट भूमिका. ही महाराष्ट्रातले एक सर्वसामान्य मराठी मनुष्य म्हणून आहे. किती वेळा अपमान करणार तुम्ही मराठी माणसांचा? साऊथला सगळीकडे काँग्रेसचं राज्य होतं, त्या ठिकाणी तिथल्या मुख्यमंत्र्यांना एवढी वाईट वागणूक काँग्रेसकडून देण्यात आली की त्यांनी तिथली स्वाभिमानी जनता उभी राहिली आणि त्यांनी त्या ठिकाणी काँग्रेसला हद्दपार केलं. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान हा आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी त्या ठिकाणी दाखवून दिलेला आहे. त्याच्यामुळे त्यावेळेला ते सत्तेवर नव्हते पण दिल्लीत गेल्यानंतर लोक विचारायचे की क्या बोलते है बाळासाहेब. म्हणजे बाळासाहेबांच्या वागण्याला त्यांच्या शब्दाला किंमत होती आणि आज दिल्लीकरांच्या समोर लोटांगण घालून ही किंमत कमी करून घेतली आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही आहे, परंतु आज एक शिवसैनिकाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसून युतीचा जो धर्म होता तो भाजपने आणि मोदी साहेबांनी पूर्ण केलेला आहे हे विसरून चालणार नाही. स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थाच्या पलीकडे जाऊन शिवसेना प्रमुखांनी दिलेला जो शब्द होता तो सर्वसामान्य शिवसैनिकासाठी होता आणि शिवसैनिक आज एक मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय चमत्कार घडू शकतो हे सर्वांनी बघितलेलं आहे. म्हणून जेवढे निर्णय या काळामध्ये झाले कुठल्याही काळामध्ये एवढे निर्णय झालेले नाही आहेत. आणि एक स्पष्ट शब्दामध्ये सांगतो, याच्या पुढे कुठलीही बदनामी आम्ही सहन करून घेणार नाही. का कोस्टल रोडचं काम रेखाडत चाललेलं होतं, याच्यामागे खंडणीखोर कोण होते ह्याचा सगळ्याचा खुलासा झाला पाहिजे. ही खंडणी कोणाकडे गेली, हे खोके कोणाकडे गेले आणि खोक्याच्या पुढे मुंबईचा विकासाला जर दुय्यम भूमिका मिळत असेल तर ते याच्या पुढे चालणार नाही. निश्चितपणे आम्ही याच्यावर ठाम भूमिका घेऊ. आज सगळी लोक त्या ठिकाणी ट्रान्झिट कॅम्पमध्ये खितपत पडलेले आहेत. कोण जाऊन त्यांना बघतंय सांगा? सगळी मराठी लोक आहेत. आज लोकांना 11-11 वर्षाची भाडी मिळालेली नाही, कोण त्यांच्याकडे बघतं बघा. आज या नवीन शासनाने त्यांच्या मागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतलेली आहे. म्हणून याच्या पुढे आम्ही स्पष्ट बोलू, स्पष्ट जे काय आहे हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणू एवढं मी आपल्याला निश्चितपणे सांगतो. हे बघा, मी आपल्याला सांगू इच्छितो की कालच म्हणजे 2 दिवसापूर्वी पहिल्या कवितांच्या गावाच्या दालनाचं उद्घाटन मी स्वतः जाऊन केलेलं आहे आणि आज खरं तर विंदा करंदीकरांची आणि सुरेश भट दोघांची आज आपल्याला माहिती की स्मृती दिन आहे आणि आज एका अर्थाने विंदा करंदीकरांचं गाव आणि बाळशास्त्री जांभेकरांच्या गावामध्ये दुसऱ्या म्हणजे पहिलं भिलार आहे, दुसऱ्या गावाचं मी स्वतः उद्घाटन करून आलेलं आहे. त्याच्यामुळे पुरेसा निधी उपलब्ध आहे. दुसरं जे गाव आहे ते अंमळनेरला जाहीर केलेलं आहे. लवकरच जर आचारसंहिता नाही लागली तर मी अंमळनेरला जाऊन त्याचं उद्घाटन करेल आणि सर्व गावांची निवड झालेली आहे.
वेंगुर्ल्याला तर कविताचं गाव हे जे उभ्या दांड्याला आहे, या उभ्या दांड्याला 21 दालनं ही कविताच्या गावांची होणार आहेत. त्याच्यानंतर ज्या गावाचा मी उल्लेख केला देवगड तालुक्यामधल्या, त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन 6 ते 7 दालनं ही त्या ठिकाणी कोंबुर्ल्याला त्या ठिकाणी उभारली जातील. आणि सुरुवातीला एक एक दालन सुरू करायचं आणि त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी, कारण पुस्तकाचं गाव ही कन्सेप्ट कशी आहे की त्या ठिकाणी प्रत्येक जे साहित्याचं वर्गवारी केलेली असते, समजा बालसाहित्य असेल तर ते वेगळ्या ठिकाणी, त्या ठिकाणी ललित साहित्य असेल तर ते वेगळ्या ठिकाणी, असं बघायला मिळेल. आणि दुसरं आम्ही एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की जर परदेशी पर्यटक आले आणि त्यांना ते पुस्तक वाचायचं असेल तर ते इंग्रजीमध्ये ताबडतोब भाषांतर करण्याची सुद्धा आधुनिक यंत्रणा ही त्या गावांमध्ये बसवण्यात येणार आहे. त्याच्यामुळे हा नवीनच निर्णय झाला आहे. मराठी भाषा सगळीकडे नेत असताना आम्ही विश्वसंमेलन चालू केलेलं आहे, आम्ही मराठी भाषा भवनचे टेंडर निघालेले आपण बघू शकता, नवी मुंबईतल्या भवनाचं टेंडर निघालेलं आहे, आणि त्याच्यामुळे एकंदरीतच वेगाने कामं सगळी सुरू झालेली आहेत. आणि हे सरकार डबल इंजिनचं सरकार आहे आणि ते वेगाने काम करून सगळे प्रकल्प पूर्ण करतात. बघा, मला एक असं सांगायचं आहे की कुठलाही निर्णय हा आम्ही स्वतः घेऊ शकत नाही. आम्ही युती म्हणून एकत्र आहोत, त्याच्यामुळे वरिष्ठ आहेत ते याच्या संदर्भातला निर्णय घेतील, आणि ते जो काही निर्णय घेतील, कुठल्या मित्रपक्षाला कुठली जागा द्यायची आहे त्या त्या वेळेला ते जाहीर होईल. परंतु जे एक आपण म्हणतो की जे मांडे म्हणतात त्याला, मनातले मांडे खाणे, बरं ना, असंच आहे ना वाक्प्रचार, ते जे करत होते ते मांडे आता गेले, ते मांडे ह्याच्यामध्ये तयार करतात विदर्भामध्ये, बरं आहे ना. आणि ते जे काय म्हणत होते की गडकरी साहेबांची हे महाराष्ट्रातली कुठलीच सीट जाहीर झालेली नव्हती, कशावर राजकारण करता तुम्ही. गडकरी साहेबांसारखा एक नेता की ज्यांनी महाराष्ट्रामधल्या संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरचं चित्र बदलून टाकलं, तिथे राजकारण करता, त्यांच्याबद्दल तरी आदर ठेवा, त्यांना तिकीट देणार नाही अशा तुम्ही खोट्या अफवा उठवता. कुठलं राजकारण आहे, याला महाराष्ट्र म्हणतात का, याला महाराष्ट्राची संस्कृती म्हणतात काय, कशाला तुमच्यावर येतील ते. ते पहिल्यापेक्षा दुप्पट मताने निवडून येतील आणि जेवढे रस्ते बनवले त्याच्या दुप्पट रस्तेसुद्धा बनवतील. आज रस्त्यामध्ये अमेरिकेला मागे टाकलंय भारताने, थोडं तरी आपल्या देशाबद्दल आदर बाळगा. किती काळ म्हणत राहणार आम्ही निवडून येणार, आम्ही निवडून येणार आणि देशाचं नुकसान करणार, कोणी सांगितलंय. देशाच्या प्रगतीचा विचार करा एवढं सांगायचं आहे. या निमित्ताने मी आपल्याला छोटीशी विनंती करतो की ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मी येतो त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जे जे काय करत असतो ते लोकांना सांगायचं राहतं. काल आदरणीय आमचे पालकमंत्री आहेत, चव्हाण साहेब आहे, मी आहे, आम्ही काजूच्या शेतकऱ्यांचा विषय त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये मांडला आणि त्या ठिकाणी 10 रुपये प्रति किलो याप्रमाणे अनुदान देण्याच्या संदर्भात कॅबिनेटने सकारात्मक हे केलेलं आहे. आणि त्याच्याचबरोबर काजूची खरेदी ही काजू बोर्डामार्फत व्हावी याच्यासाठी त्यांना निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णयसुद्धा कालच्या कॅबिनेटमध्ये झालेला आहे. कोकणवासियांना अतिशय दिलासा देणारा असा हा निर्णय आहे. परंतु त्याच्याचबरोबर दुसरी जी गोष्ट चव्हाण साहेबांनी ज्या मीटिंगमध्ये मांडलेली होती ती अत्यंत महत्त्वाची आणि त्याच्यावर सिंधुरत्नचा अध्यक्ष म्हणून मी स्वतः काम केलेलं आहे, कोकण कृषी विद्यापीठाने काम केलेलं आहे, की जो ओला काजूगर असतो हा जवळजवळ 1200 रुपये किलोने विकला जातो. हा ओला काजूगर सोलत असताना हातावर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे ओला काजूगर हाताने सोलता येईल अशा तऱ्हेची जात ही कोकण कृषी विद्यापीठाने डेव्हलप केलेली आहे. आणि आजच आमचं सिंधुरत्नची मीटिंग आहे, त्याच्यामध्ये ही सगळी कलमं ही कोकणातल्या शेतकऱ्यांना मोफत देण्यात येतील, जेणेकरून ओल्या काजूचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये सुरू होईल आणि संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना रुचकर असे ओले काजूगर खायला मिळतील. आणि त्याची टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठी आम्ही सिंधुरत्न योजनेमधून पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत संशोधनासाठी. त्याच्यानंतर आमची जी चांदा ते बांदा योजना होती त्याला सरकारने 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे. डोंगरी विकास कामाच्या अंतर्गत वेंगुर्ला हा तालुक्याचा समावेश झालेला आहे, उपगट म्हणून मालवणचा समावेश झालेला आहे आणि त्याच्याचबरोबर 147 गावं त्याच्यामध्ये आहेत. आणि कालच आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या मतदारसंघासाठी 20 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे, त्याच्याबद्दलसुद्धा मी त्यांचे आभार मानतो.
आणि रस्ते आणि पूल याच्यासाठी 21 ग्रामीण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जो निधी उपलब्ध करून दिला आहे त्याच्याबद्दल महाचंद साहेबांचे आभार मानतो. हे करत असताना मला विशेषतः आभार हे श्री संजय बनसोड साहेब जे आमचे बंदर खात्याचे मंत्री आहेत त्यांचे मानायचे आहेत की ज्या ठिकाणी पहिली पाणबुडी होणार आहे महाराष्ट्रातली त्या ठिकाणी जे बंदर आहे त्या ठिकाणी जी जेटी आहे या जेटीच्या कामासाठी 35 कोटी रुपये त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच्यामुळे जे स्कुबा डायव्हिंगसाठी लोक जातात ते या जेटीवरून जातात आणि नवीन जी त्या ठिकाणी पाणबुडी येणार आहे त्या पाणबुडीसाठी जाणाऱ्या नौकासुद्धा याच जेटीवरून जाणार आहेत. त्याच्यामुळे विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आणि लवकरच हाऊसबोटमध्ये बसायचं असेल तर लोक केरळला जातात. चांदा ते बांदा योजनेअंतर्गत आम्ही सबसिडीची स्कीम डिक्लेअर केलेली होती. याची आम्ही 2 वेळा टेंडर काढली होती परंतु त्याला रिस्पॉन्स येत नव्हता. मला सांगायला कोकणातल्या लोकांना आनंद होतो की या खेपेला रिस्पॉन्स आलेला आहे. सबसिडीवर त्या ठिकाणी 2 खाड्या आम्ही ज्या आयडेंटिफाय केलेल्या होत्या सुरुवातीच्या काळात आणि नंतर 3री खाडी होईल त्याच्यामध्ये तारखरली आणि तेरेखोल दोन्ही ठिकाणी आणि नंतर विजयदुर्गची खाडी या 3ही ठिकाणी हाऊसबोट सुरू करण्यात येतील. फ्लोटिंग कॉटेजेस सुरू करण्यात येतील. हॉफ ऑन हॉफ ऑफ बोट सुरू करण्यात येतील आणि त्याच्याचबरोबर वॉटर स्पोर्ट्स हे संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या सुरू करण्यात येतील आणि त्याला चांगला असा रिस्पॉन्स मिळाल्याबद्दल आणि आम्ही ह्याच्यावर थांबलेलो नाही तर पुन्हासुद्धा आणि टेंडर काढलेलं आहे की अधिक जर गुंतवणूकदार ह्याच्यामध्ये येत असतील तर त्यांनासुद्धा आम्ही सबसिडी देऊ आणि लवकरच कोकणाचं चित्र हे लोकांना निश्चितपणे पालटलेलं दिसेल. आणि हे करत असताना तिलारी जो जलाशय आहे ज्या ठिकाणी बॅकवॉटरमध्ये ॲनिमल कन्झर्वेशन एरिया केलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा डबल डेकर हाऊसबोट ज्याच्यामधून वन्य प्राणी हे बोटीमधून जसं केरळच्या पेरियार लेकमध्ये लोक बघतात तसंच दाखवण्याची सुविधा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे. या सगळ्या गोष्टींना मान्यता मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार हा कोकणवासियांना मिळणार आहे आणि काजूचं बोंड जे फुकट जातं ह्याच्यासाठी शेतकऱ्यांना मशिनरी त्यांच्या शेतावर उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. देशी गाई सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देण्याची व्यवस्था केली आहे. बॅकयार्ड पोल्ट्री अंडे आणि ते अंडे 10 रुपयाने विकत घेण्याची सुद्धा सोय या ठिकाणी केलेली आहे. एकंदरीत कोकणाचा विकास होण्यासाठी हे मंत्रिमंडळ अत्यंत जागरूक आहे आणि आम्ही कोकणाचा विकास करून दाखवतो. कसं आहे केसरकर सर तुमच्या बोलण्यात कोकणावरचं तुमचं प्रेम हे विशेष जाणवून येतं अगदी सगळ्यांना. जरूर बोलतात तुम्ही कोकणाबद्दल पण तुम्ही फक्त कोकणाचेच मंत्री. मी महाराष्ट्र माहिती का की विकास जो आहे तो सर्वदूर झाला पाहिजे. जी बहुसुद्धता तुमच्या बोलण्यामध्ये कोकण 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 येते ना मग तुम्ही बघा. मला तुम्हाला विशेष करून एक विचारायचं आहे की मुंबईच्या कोळ्यांचा विचार आजपर्यंत कोणी केलाय का? मुंबईच्या मातावर तुम्ही राज्य केलं मुंबई महापालिकेवर त्या कोळ्यांसाठी पहिलं फूड कोर्ट 2 फूड कोर्ट मी तयार केली. मी अख्ख्या महाराष्ट्राचा विचार करतो आणि म्हणून चांदा ते बांदा समितीचा मी ज्यावेळेला अध्यक्ष होतो त्यावेळेला आपलं जे तिथलं हे आहे म्हणजे वाघ्र प्रकल्प आहे त्याच्या बाहेरचा जो कोर हे असतो म्हणजे बफर झोन त्याच्यामधल्या लोकांसाठी हे देण्याचे निर्णय हा माझ्या काळामध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर मी सांगतो म्हणजे मी विदर्भामध्ये तुम्हाला काय सांगतो पर्यटन हा माझ्या आवडीचा विषय आहे पण पर्यटन हे ज्या ठिकाणी पर्यटनाला स्कोप आहे तिथंच झालं पाहिजे. औरंगाबादला काय झालं पाहिजे म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये काय झालं पाहिजे ह्याचे वेगळे विचार आहेत आणि मी ते वेळोवेळी सांगितलेले आहेत. विदर्भामध्ये कसं पर्यटन वाढवलं पाहिजे त्याच्याचबरोबर विदर्भामध्ये असलेल्या कापसापासून जर सोलर चरख्यांचा वापर करून दोरी तयार केली आणि दोरीपासून कापडाची प्रक्रिया पूर्ण तयार केली तर तिथला हे ती पहिली संकल्पना मी मांडली आणि त्याची अंमलबजावणीला सुरुवात झाली. आता आम्ही टसर सिल्कवर काम करतो म्हणजे आमच्याकडे जी आईनची झाडं असतात त्या आईन झाडांवर सिल्कचे वॉर्म्स सोडून त्याच्यापासून मी विकासावर मी तासनतास बोलू शकतो. माझं एक स्वतःचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गोष्टी तयार होतात उदाहरणार्थ सांगलीला उत्कृष्ट हळद तयार होत असेल तर सांगलीला असून दे हिंगोलीला असून दे हळदीवर संशोधन झालं पाहिजे हळदीचं हे केलं पाहिजे. म्हणून प्रत्येक जिल्ह्याचं एक प्रोडक्ट तयार करणं हे नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे आणि त्याच्यामागे सुद्धा हीच भूमिका आहे. आणि माझी चांदा ते बांदा मी अर्थमंत्री सुद्धा होतो त्यावेळेला प्रत्येक जिल्ह्याला पुरेसा निधी हा त्याच्यामधल्या ह्याला दिला जावा आणि तीच योजना आणि ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवली जाईल. त्याच्यामुळे असं मनात बिलकुल आणू नका मी अख्ख्या महाराष्ट्राचा मंत्री आहे परंतु
आपण ज्याला आपल्या भागाला विसरलो मंत्री झाल्यानंतर तर ते चुकीचं होतं. मला नाशिकला सर्वात जास्त पर्यटनाचा स्कोप अशासाठी आहे की नाशिकला वाईन टुरिझम आहे, नाशिकला लेक टुरिझम आहे, नाशिकला रिलिजियस टुरिझम आहे. आणि त्याच्यामुळे नाशिकपासून जवळ त्र्यंबकेश्वर आहे, नाशिकपासून जवळ शिर्डी आहे. आणि त्याच्यामुळे आपण जे सर्किट डेव्हलप करतोय त्या सर्किटपैकी एक महत्त्वाचं सर्किट हे नाशिक आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की आजपर्यंत नाशिकचा वॉटर स्पोर्ट्स सेंटर बंद होता, आमचं सरकार आल्यानंतर हे सेंटर सुरू झालं आणि आज कोट्यावधी रुपयाची उलाढाल ही त्या सेंटरची होते. आणि म्हणून तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये ज्या ज्या गोष्टीला पोटेन्शियल आहे ते तिथं तिथं केलं पाहिजे. परंतु ह्याच्याच बरोबर ॲग्रो टुरिझम हा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ॲग्रिकल्चरमध्ये खूप ॲडव्हान्स्ड आहे. आदिवासी पट्टासुद्धा मोठा आहे आणि त्याच्यामुळे आदिवासी भागामध्ये लोकांनी गेलं पाहिजे, त्यांच्या ठिकाणी राहिलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही ॲग्रो टुरिझम सुरू करतो. आणि व्हिलेज टुरिझम, शेवटी टुरिझम हा माझ्या आवडीचा विषय आहे, दुर्दैवाने तो माझ्याकडे देण्यात आला नाही. मला अत्यंत कठीण असा शिक्षण विभाग देण्यात आला, परंतु शिक्षकांचे प्रश्न सगळ्यात जास्त मी सोडवलेले आहेत. म्हणून एक गोष्ट अशी आहे की आपण बघितलं तर प्रत्येक आमचा जो निर्णय आहे हा लोकांना रोजगार देणारा निर्णय आहे. आणि त्याच्यामुळे हे निर्णय घेताना अगोदर का घेतले गेले तर उद्या 3 महिन्यामध्ये आपली लोक मागे राहता का मला. म्हणून मी तुम्हाला डिटेलमध्ये, आता तर का आपली बरीच लांबलचक हे चालली, उद्या मी आम्ही काय काय कॅबिनेटचे निर्णय गेल्या 3 कॅबिनेटमध्ये घेतले याचं मी डिटेल तुम्हाला देईन. आणि तुमच्या लक्षात येईल की आम्ही एक गतिशील काम करणारं सरकार आहोत आणि केवळ टोमणे बॉम्ब टाकून काही होत नाही. टोमणे बॉम्बने फक्त लोकांचं मनोरंजन करता येतं, महाराष्ट्राचा विकास कधी होत नाही एवढं मला सांग. महायुतीमध्ये आता सर 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 एक कॉर्डिनेटर प्रश्न होते, महायुतीमध्ये आता मंच देखील सामील होणार आहे. बघा, महाराष्ट्राच्या विकासामध्ये सगळे जर एकत्र आले तर महाराष्ट्र म्हणजे त्याच्या नावातच महा आहे आणि त्याच्यामुळे 48 जागा आम्ही जिंकू. पण कोणी कोणाबरोबर यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. एखाद्या पक्षाबद्दल मी काही स्टेटमेंट करणं हे योग्य नाही, त्यांच्या त्यांच्या पक्षांच्या नेत्यांनी हा निर्णय घ्यायचा असतो. आणि हा निर्णय शेवटी वरिष्ठांनी म्हणजे दिल्लीला होतो, आम्ही सगळी युती म्हणून एक आहोत. 25 वर्षापूर्वी बाळासाहेबांनी केलेली ही युती आहे आणि सगळ्यात भारतातली सगळ्यात जुनी युती ही आमची महाराष्ट्रातली युती आहे. एक गोष्ट आहे की कोकणासाठी काय द्यायचंच नाही, शिवसेना उभी कशी राहिली, कोकणी मनुष्य शिवसेनेच्या मागे ठामपणे उभा राहिला. मुंबईमध्ये जर 100 नगरसेवक असतील शिवसेनेचे तर त्याच्यापैकी 50 हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन जिल्ह्यामधले असायचे. ही वस्तुस्थिती आहे. काय दिलं ह्या जिल्ह्यांना? काल आम्ही रत्नागिरीला मोठं पोर्ट दिलेलं आहे, त्या ठिकाणी फळांच्या प्रोसेसिंगसाठी पैसे दिलेले आहेत. आम्ही किती काय करतोय बघा, काजू हा एक कोकणाच्या विकासाचा आत्मा आहे. काजूचं धोरणाच्या समितीचा अध्यक्ष मी होतो. 2.5 वर्षामध्ये उद्धव साहेबांनी काय केलं? जाहीर करावं, साधं धोरण स्वीकारलं का? कोकणच्या प्रकल्पांना स्टे दिलेला होता. 2.5 वर्षामध्ये तुम्हाला स्टे नाही उठवता आला, साधी एक पाणबुडी नाही खरेदी करता आली, ज्याच्यामुळे पर्यटन आंतरराष्ट्रीय दर्जाचं. आणि मग आमची पाणबुडी गुजरातला नेली म्हणून मात्र राजपुत्र स्टेटमेंट काढणार? अरे तुम्हीच त्या ह्याचे मंत्री होता, का पाणबुडी खरेदी केली नाही? पैसे मी दिलेले होते ना अर्थराज्यमंत्री म्हणून. हे बोलतात ना, किती खोटं बोलतात, याचं रेकॉर्डिंग केलं पाहिजे आणि जनतेला वाचून दाखवलं पाहिजे. आम्हाला नितांत आदर आहे म्हणून आम्ही सांगितलं होतं तुम्हीच मुख्यमंत्री राहा, परंतु तुम्ही आणि मोदी साहेब एकत्र राहा, एवढंच आमचं म्हणणं. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.